पीयूष जैन या अत्तराच्या व्यापाराकडे कोट्यवधीचं गबाड सापडलं, त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधलाय. उत्तर प्रदेशात तापलेल्या या अत्तराच्या राजकारणावरून राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं एवढा आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या या अत्तर व्यापाराकडे गबाड मिळालं, महागडं अत्तर मिळाल्याने प्रत्येकाला वाटतं आपण अत्तर विकावं. आता हे अत्तर कोणाचं नक्की? इतके दिवस कोणी अंगाला चोपडून राजकारण करत होतं त्याच्यावर वास सुरू आहे. पण राजकारणात प्रत्येकाला अत्तराची गरज आहे. कोणी कितीही टीका केली तरी अशा अत्तराच्या सुगंधाशिवाय कोणीच राजकारण करू शकत नाही असा चिमटा देखील संजय राऊत यांनी काढला. अत्तराचे राजकारण आपल्या देशात होऊ शकतं इतका आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका अत्तर व्यापाऱ्याकडे 180 कोटीचे जे गबाड मिळालं अत्तरातून मिळवलेलं, त्याच्यामुळे या देशात प्रत्येकाला वाटतं की आपण अत्तर विकायला हवं. आता ते अत्तर कोणाचं नक्की? इतके दिवस कोण अंगाला चोपडून राजकारण करत होतं त्याच्यावरती वास सुरू आहे. पण राजकारणामध्ये प्रत्येकाला आता अत्तरची गरज आहे. कोणी किती टीका केली तरी प्रत्येकजण त्या अत्तरशिवाय, त्या अत्तराच्या सुगंधाशिवाय हल्ली राजकारण करू शकत नाही. पहा गोव्यात काय चाललं आहे, पंजाबमध्ये काय होणार आहे, पश्चिम बंगालमध्ये काय घडलं, 2014 साली महाराष्ट्रात काय घडलं, या अत्तराचे बुदले कोण रिकामे करत होते. त्याच्यामुळे राजकारणाच्या हमाम में सब नंगे होते हैं, तसं या हमाममध्ये सगळेसे अत्तर चोपडून आपलं राजकारण करत असतात. त्याच्यावर फार चर्चा न केलेली बरी, इतकी आपण चर्चा करू तेवढा सुगंध अधिक दरवळत जाईल. पुढे बोलताना राऊत म्हणाले, राज्याचं अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलं. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. 2 घेत 4 देत त्यांनी अधिवेशन हाताळलं. अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांचं कौतुक केलं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे पण त्यांना काही पत्ते आहेत, मात्र तरीही ते अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून होते असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती अत्यंत तंदुरुस्त आहे. आपण पाहिलं असेल की विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जबाबदारी होती असं मला दिसतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं टोले देत टोले घेत, 2 देत 4 घेत अशा प्रकारचं हे अत्यंत उत्तम प्रकारे अधिवेशन पार पडलं. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचं या संपूर्ण अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष होतं, नियंत्रण होतं. मुख्यमंत्र्यांची तब्येत आता बरीचशी सुधारलेली आहे. काही त्यांच्यावर निर्बंध आहेत थोडेफार, काही पथ्य आहेत, ती लवकरच पूर्ण होतील आणि मुख्यमंत्री परत आपल्या नेहमीच्या कामाला लागतील. आजही ते करत आहेत.